हरिओम, माझं नाव लहुसिंह मारुती जाधव, जिल्हा कोल्हापूर, तालुका शावाडी। माझे उपासना केंद्र नाव आहे चौलेपैकी जिंचेवाडी। मी गेलो मुंबईला भाडेवरून। भाडेवरून आता जास्त आमचं मॅपवर चालते, जास्त असं मॅपवरच। तर भाडेवरून गेलो मी आतमध्ये ह्याच्यात गेलो, महालाडच्या आसपास गेलो असेल मी, आणि त्यानंतर माझा मोबाईल हँग व्हायचा, हँग व्हायचा तो बंदच पडला रात्री जवळच, मला तो 12 ते 2:30 दरम्यान। की मला आता येणे आतून तर बाहेर मला यायला पाहिजे, कोल्हापूरला यायला। तर मी मलाच काहीच कळलं नाही काय करा, मी एकदा गाडी इकडे घाल तिकडे घाल, शेवटला मी गाडी थांबवली तर माझ्या मागून एक गाडी आली, कोंबडीवाल्याची गाडी। त्या कोंबडीवाल्याची गाडीने मला तर स्वतः त्याने माणसं विचारलं क्या हुआ। मी त्याला म्हटलं मेरे को NH4 को जाने का कोल्हापूर वगैरे, मेरे को रास्ता नाही मालूम कैसा जाने का। तर त्याने मला सांगितलं मेरे पीछे आप मी तेरे को लेके जाता। ते स्वतः त्याने मला विचारलेलं की कहा पे जाने का। मी त्याला मी सांगितलं मेरे NH4 को जाने का कोल्हापूर जाने का, मेरे को रास्ता नाही मालूम। तेव्हा म्हटलं मेरे पीछे आव, मग मी त्याच्या मागून आलो। मग त्याने मला पनवेलला आणून सोडलं, त्याला कुठं जायचं ते मला माहीत नाही। त्याने मला पनवेलला आणून सोडलं आणि नंतर ते मला म्हणला अभि जायगा ना तू ना एक शब्द म्हणलो आप जातो मी अभि मी रस्ता मालूम आहे। तर बापू नसता मी त्याला बापूंना सांगितलं बापा तुझं बघ बाबा मला कसं न्यायचं कारण आतमध्ये हेच ठेवायचं। तर बापूंच्या विश्वास असल्यामुळे बापूंना सांगितलं मी बापा असंच आहे। तर बापूने जे त्या कोंबडीवाल्याच्या रूपात मला बापूच मिळाले, त्या बापूनेच मला मार्गदर्शन केलं की बाबा इकडे सोडलं। हरिओम हरिओम, मला आलेला बापूंचा सद्गुरूचा आणखीन एक अनुभव। माझी भरपूर इच्छा होती की मी सत्संगमध्ये भाग घ्यावा, भरपूर म्हणजे भरपूर इच्छा होती, कारण की सगळ्यांच्या गाणी मीच पहिल्यांदा नाचायचो सत्संगच्या टायमाला, मग माझ्या गाण्यावर कोण नाचायचा हा मला प्रश्न होता। आणि नंतर मेसेज आला की बाबा कुणाला अजून गाणी घ्यायचं असेल तर ती गाणी करू शकतील। आलो गाणं पण केलं, पाठपणामध्ये आमची रिहर्सल होती, मी गाणं पण म्हटलं, गाणं माझं चांगलं झालं। त्यानंतर ते म्हटले 11 नंबरला गा, पहिलं माझ्या स्टार्टिंगला 4 नंबरला गाणं होतं। त्यानंतर सांगलीची टीम आली, त्यांनी सांगितलं गाणं जरा बरं आहे चांगलं आहे जरासं पुढे टाकूया, मग माझ्या 4 वरून 7 नंबरला गाणं आलं। त्यानंतर आणखीन एक टीम आली, तिने माझं गाणं सरळ नेलं 11 नंबरला। आईला बापूंना बापू एवढी गाणी कधीच होत नाहीत ना, खचून आपली गाणी सत्संगला किती मेडिकल की आपला 7 ते 8। मग बापू म्हणलं काय ह्या टायमाला आमचा डाव दिस आहे, मग असं म्हणलं आणि आमची शेवटची रिहर्सल झाली। झाल्यानंतर मी एकच मेडिकल की आपला बापू माझं गाणं तेवढं व्हायला लागते, गाणं तेवढं व्हायला लागते, माझी भरपूर इच्छा आहे माझं गाणं व्हायला लागते। म्हटलं आणि आलो स्टेजवर, मी सगळ्यांना साथ द्यायला पण होतो, सगळ्यांच्या माग कोरस केला, पण माझी एकच इच्छा बापा 11 नंबरला माझं गाणं आहे कसं होणार, होणार का ही गॅरंटी मलाच नाही, कारण की 7 नंबरचं गाणं लास्ट 7 ते 8 मग शेवट झालं आणि माझं ते गाणं झालं। माझ्या घरात बापू आहे, माझा नाद करायचा नाही। आणि 1 नंबरला गाणं माझं झालं, 1 नंबरला की माझ्या आंबाने नाच सवली बापू, जी माझी इच्छा होती ती माझी पूर्ण केली। आणि माझी इच्छा होती की माझ्या गाण्यावर सगळ्यांनी नाचावं आणि त्या माझ्या गाण्यावर आज पात्र सगळी नाचतात, ही माझ्या बापूची खूप मोठी इच्छा होती, ती पूर्ण झाली, आंबाने नाच सवली।